Good afternoon. Today, July the, today is what, 12th, Thursday, and a seed plantation program has been held in our school, that is Jedhe English Medium School, Boripardhi, and it has been organized by Ek Mitra, Ek Vruksh organization, guided by Mr. Prashant Mutha, and here, over here, the ladies or the women's group has come. And in from our school, more than 200 students have participated in this program. They have made the seed balls, taking into consideration the mud and the cow dung, and they have prepared many seed balls. And our children, they are going to distribute it over the vast area which is behind our school, so that in future, as the conditions are favorable, it is rainy season, the seeds will soon start germinating and they will take up the root or the nature of a plant, which will be very beneficial for the environment. Thank you. Namaskar. आज एक मित्र एक वृक्ष या संघटनेतर्फे आम्ही जेदे विद्यालय हे केडगावजवळील शाळा इथे सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही महिला संघटनेने हे सीड बॉल्स बनवलेले आहेत. असे 20,000 सीड बॉल्स आज आम्ही बनवून या शाळेच्या मागच्या एरियामध्ये टाकणार आहोत. हे वेगवेगळे सीड बॉल्स बनवताना आम्ही विविध प्रकारच्या बियांचा उपयोग केला आहे. त्याच्यात पिंपळ, वड, फणस, बहावा, कडुनिंबाच्या बिया, चिंचेच्या चिंचोके अशा वेगवेगळ्या बियांचा वापर करून आम्ही हे सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र घेऊन 20,000 सीड बॉल्स बनवलेले आहेत. आज जेदे शाळेमध्ये सर्व महिला संघटनांनी विविध बिया आणून एक मित्र एक वृक्ष संस्थेतर्फे सीड बॉल बनवण्याचं जे केलं त्याच्यात आम्ही करंजाच्या बिया गोळा करून आणलेल्या आहेत. आज आपल्या या केडगावमध्ये जेदे स्कूलमध्ये एक वृक्ष एक मित्र या ग्रुपच्या वतीने हा जो सीड्स बॉल तयार करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आम्हाला या ग्रुपचे सर्वेसर्वा प्रशांतजी मुत्ता यांनी आम्हाला निमंत्रित केले होते. त्याबद्दल मी आज आमच्या सरपंच महापरिषदेच्या वतीने सहभागी झाले आहे. खरं तर एक वृक्ष एक मित्र हा ग्रुप खूप छान काम करतो आहे वृक्षाच्या माध्यमातून. तसेच त्यांनी आम्हाला देऊळ गावगाडा येथेही आमंत्रित केले होते. तिथेसुद्धा त्यांनी असा हा उपक्रम छान केलेला आहे. त्यावेळेस मला एक अनुभव आला की बाबा आम्हाला त्यांनी 9 वाजता बोलवलं होतं. तर आम्ही राजकारणी असल्यामुळं म्हणजे सदा उशीर होतच, परंतु त्यावेळेस मी पाहिलं की त्यांचे जे सगळे ग्रुपचे जे सदस्य आहेत ते आपापल्या कामात व्यस्त होते आणि त्यांनी आम्ही याच्यात सगळं काम उरकून घेतलं होतं. असाच उपक्रम त्यांनी प्रत्येक गावामध्ये सुद्धा करायला पाहिजे. ही सीड्स बॉल्स ही जी संकल्पना आहे ही खरंच छान आहे. प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी राबवायला पाहिजे. आम्ही सरपंच महापरिषदेच्या वतीने असेच आवाहन करतो की प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी असा उपक्रम घ्यावा. एक मित्र एक वृक्ष या संघटनेकडून आपण आज हा सीड बॉलचा प्रकल्प राबवलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मदत केल्यामुळं हा अजूनही हा छान द्विगुणित आनंद झाला आमचा. मेन म्हणजे वृक्ष हे तुम्हाला शाळेमध्ये फार त्याचं महत्त्व सांगितलं जात असं, पण महत्त्व ऐकण्याबरोबर आपण त्याच्यासाठी काहीच करत नाही असं होतं. तर या प्रकल्पाच्या माध्यमातून जेवढ्या पद्धतीनं तुमच्या शाळेच्या आजूबाजूला वृक्ष राहतील त्या पद्धतीनं तुम्हाला छान पद्धतीनं खेळ खेळायला किंवा छान पद्धतीनं तुमची स्टॅमिना वाढण्यासाठी जी हवा शुद्ध मिळणार आहे ती याचा उपयोग तुमच्यासाठी होणार आहे आणि तुमच्यामुळं आमच्यासाठी होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही हे सगळं सगळे जे आज कष्ट घेत आहे हे तुमच्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी घेत आहे. यासाठी पहिल्यांदा आम्ही तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार, माझे नाव प्रणाली राजेंद्र जगताप. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. आमच्या शाळेचे नाव श्री समाजसेवक शिवाजीराव जेदे इंग्लिश मीडियम स्कूल. या शाळेमध्ये आज आम्ही सीड बॉल्स हा प्रकल्प एक मित्र एक वृक्ष या संघटने सोबत राबवत आहे. आम्ही या शाळेत असे प्रत्येकी 100-100 मिळून 100-100 सीड बॉल्स मिळून असे 2,000 सीड बॉल्स तयार करून या रानावनात टाकून आम्ही इथे झाडे लावणार आहोत. कारण आपण झाडं आहेत तरच आपण आहोत. झाडे लावा, झाडे जगवा. आम्हाला मुख्याध्यापकांनी घरणं असे प्रत्येकी 10-10 सीड बॉल्स आणायला लावले. असे आम्ही 2,000 सीड बॉल्स घरून आणले. नमस्कार. एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून गेली 4 वर्ष काम करत असताना
सीड्स बॉल जो प्रोजेक्ट आम्ही आज महिला ग्रुपच्या माध्यमातून त्या केलेला आहे तो आम्ही हा प्रथमच केलेला आहे. त्याप्रमाणे जेदे इंग्लिश मीडियम स्कूल केडगाव येथील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, सूचना केल्या होत्या की घरून येताना कमीत कमी प्रत्येकाने 10 सीड्स बॉल तयार करायचे. त्याप्रमाणे शाळेच्या माध्यमातून 2000 सीड्स बॉल तयार झालेले आहेत आणि आज महिला ज्या संघटना आहे त्यांनी कमीत कमी 25,000 ते 30,000 बिया गोळा केल्या होत्या. त्या गोळा केलेल्या बियांचं आज बॉल्स आम्ही तयार केलेले आहेत. अंदाजे 10,000 ते 15,000 बॉल ह्या आत्ता मुलांच्या माध्यमातून आम्ही तयार केलेले आहेत. ज्याप्रमाणे डॉक्टर आवचड यांनी फेसबुकच्या माध्यमातून महिलांना आवाहन केलं होतं की तुम्ही सर्व महिलांनी पर्यावरण वाचवण्याकरता खारीचा वाटा उचलावा, त्याप्रमाणे राहू गावच्या सरपंच विद्यमान सरपंच मनीषाताई नवले ह्या आज उपस्थित होत आले आहेत. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून डॉक्टर आवचड यांनी केलेल्या आव्हानाला साथ देत एक मित्र एक वृक्ष या ग्रुपला सीड्स बॉल बनवण्याकरता आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर आवचड असतील, लोणकर वहिनी असतील, देशमुख वहिनी असतील, पाठक वहिनी असतील, ह्या सगळ्यांनी आज महिला संघटनेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण अशाच एक मित्र एक वृक्ष या ग्रुपला संघटनेला साथ देत सर्व महिलांनी एक पर्यावरण वाचवण्याकरता सर्वांनीच एक खारीचा वाटा उचलावा आणि भविष्यामध्ये वृक्षारोपण, नेत्रदान, अवयवदान किंवा विविध सामाजिक सामाजिक उपक्रम राबवून आपण एक समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातनं काम करूयात. आणि मी थांबतो, धन्यवाद.